श्री स्वामी समर्थ श्री गुरु दत्तात्रेय यागाचे आज तिसरा दिवस या केंद्रामध्ये आज काल गणेश याग झाला, परवा आपण सर्व देवतांचे मंडळांची स्थापना केलेली आहे आणि आज गीता याग, आज एकादशी असल्यामुळे गीता याग घेण्यात आलेला आहे. ह्या एकादशीचं महत्त्व असं आहे, जर आपण गीताई यागाचं विनोबा भावेंनी निर्माण केलेली एक छोटीशी गीताई, आपण एवढी मोठी गीता वाचू शकत नाही, म्हणून आपण ही विनोबा भावेंची गीता याचं जर हवन केलं त्या त्या देवतेला पोचत असतं. आणि ह्या वर्षात येणाऱ्या 12 एकादशी याचं जर आपण हवन केंद्रात केलं तर 12 च्या 12 एकादशीचं पुण्य आपल्या खात्यावर चित्रगुप्ताच्या वहीमध्ये नोंद होत असतं आणि त्यांना मोक्ष मिळत असतो. म्हणून गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मी अग्नी आहे, मी पवन आहे. अग्नी म्हणजे मी अग्नी पण आहे, मी वारा पण आहे, ज्या ज्या ठिकाणी आहे कणाकणामध्ये मी भरलेला आहे, असं भगवान श्रीकृष्णांचं वाक्य आहे. आत्मा हाच परमेश्वर आहे, आत्मा हाच, आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, आत्म्याला कोणी पाण्यात भिजू शकत नाही, आत्म्याला कोणी कापू शकत नाही, असं ह्या गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे एकादशीचं महत्त्व. म्हणून आत्मा सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून आपण फार पुण्यवान आहोत, म्हणून ह्या भारतभूमीमध्ये त्यातले त्यात महाराष्ट्रामध्ये आणि त्यातले त्यात ह्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि खंडाळा केंद्रामध्ये आपण जन्माला आलो आणि हवन करण्याची संधी आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळालेली आहे, हे महत्भाग्य. कालच सांगितलं आपण, जर पाकिस्तानात आपण या घडीला जर जन्माला आलो असतो, हे गुरुचरित्र काय आहे, नवनाथ ग्रंथ काय आहे, हे भागवत काय आहे आणि गीता, ह्या गीतेवर संपूर्ण जग आज चालू आहे. म्हणून ही संधी परमपूज्य मोरे दादांनी आपल्याला दिलेली आहे आणि त्याचं सोनं करायचं आहे, याचे आपण दक्षात घ्यायचे. श्री स्वामी समर्थ. स्वाहा.